पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. मुंबई नाशिकसह धुळ्यातील अंतिम लढती आज निश्चित होणार. उत्तर महाराष्ट्रात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. दिंडोरीत जेपी गावित आणि नाशिकमध्ये शांतीगिरी महाराज माघार घेणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघांसाठी उद्या मतदान. बारामतीसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मतदार राज्य आपला कौल देणार. काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर. प्रचार समितीचा राजीनामा मागे. राज्यात सर्व उमेदवारांचा प्रचार करणार नसीम खान यांची ग्वाही. पंतप्रधान मोदींचा उद्या महाराष्ट्रात प्रचार दौरा. अहमदनगर आणि बीडच्या केजमध्ये सभा. तर उद्या तिसऱ्या टप्प्यासाठीही मतदान. मशाल चिन्हावर लढलो असतो तर शेतकरी चळवळ सोडावी लागली असती, त्यामुळे उद्धव ठाकरेंची ऑफर नाकारली. राजू शेट्टींचं स्पष्टीकरण. हातकणंगलेची जागा कधीच मागितली नसल्याचाही दावा. ईशान्य मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती वाद. घाटकोपरमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना गुजराती रहिवाशांनी सोसायटीमध्ये प्रचार करण्यापासून थांबवल्याचा आरोप. राऊतांची भाजप आणि शिंदे गटावर यावरून टीका. झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई. झारखंड ग्रामविकास विभागाचे मुख्य अभियंता अटकेत. तर विविध योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराप्रकरणी ईडीकडून तपास सुरू. नाशिकच्या ICICI होम फायनान्समध्ये दरोडा. लॉकरमधून 222 खातेदारांचे तब्बल 5 कोटींचे दागिने जप्त. सोलापुरात भीषण पाणी टंचाई. 10 मे पासून उजनी धरणातून सोलापूरकरांसाठी पाणी सोडण्याचा निर्णय. ICSE 10वी आणि 12वी परीक्षेचा निकाल जाहीर. 10वीचा निकाल 99.47%, तर 12वीचा निकाल 98.19%. निकालामध्ये पुन्हा एकदा मुलींची बाजी. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.